हॅलो स्टूडेंट्स वेलकम टू ई लर्निंग प्लॅटफॉर्म बाय ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट वन सादि तर मी पहिल्यांदाच इंट्रोडक्शन दिलेलं आहे माझं फॅकल्टी नेम आहे प्रोफेसर के जी गर्ल्सा आणि जो मी तुम्हाला सब्जेक्ट शिकवणार आहे तो कुठला असणार आहे थेरी ऑफ मशीन टॉम सब्जेक्ट कोड आहे टू टू फोर थ्री एट या लेक्चरपासून आपण चॅप्टर नंबर फोर चालू करणार आहे बेल्ट चेन अँड गिअर ड्राइव्स तर ह्याच्यामध्ये आपण काय शिकणार आहे तर जे वेगवेगळे ड्राईव्ज असतील बेल्ट ड्राईव्ह त्याचे टाइप्स चेन ड्राईव्ह त्याचे टाइप्स गेअर ड्राईव्ह त्याचे टाईप्स आणि त्याचे ॲप्लिकेशन्स कुठं कुठं असणार आहेत ते आपण स्टडी करणार आहे आणि हा चॅप्टर नंबर फोरचा व्हिडिओचा पार्ट नंबर वन असणार आहे तर या मध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार ते कुठले कुठले असणार बघा तर फर्स्टून असणार आहे टाइप्स ऑफ ड्राईव्ह म्हणजे कुठले कुठले बेल्ट ड्राईव्ह चेन ड्राईव्ह गियर ड्राईव्ह ची प्रायमरी इन्फॉर्मेशन आपण घेणार आहे नेक्स्ट वन आहे ते बेल्ट ड्राईव्ह अँड इट्स क्लासिफिकेशन म्हणजे बेल्ट ड्राईव्ह आणि बेल्ड्राईव्हचे टाईप्स कुठले कुठले आहेत ते आपण स्टडी करणार आहे आणि टाईप्स ऑफ अ बेल्ड्राईव्ह म्हणजे ओपन क्रॉसड क्रॉस ड्राइव कंपाउंड बेल्ट ड्राइव हे जे टाईप्स आहेत ते आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे तर बघा इंट्रोडक्शन काय असणार आहे द पावर पॉवर इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन शार्प टू अनादर शार्प विच आर ॲट अ कन्सिडरेबल डिस्टन्स अपार्ट थ्रू अ बेल्ट रोप ऑर चेन अँड गियर वेन द डिस्टन्स बिटवीन द टू शॉट इज स्मॉल म्हणजे काय असणार आहे पावर जी आपल्याला पाहिजे असणार आहे ती एका शॉपासून जर आपल्याला दुसऱ्या शापला ट्रान्सफर करायचे असेल तर आपण ड्रायव्हज यूज करतो आणि कुठले कुठले ड्रायव्हज आहेत तर बेल्ट ड्रायव्ह असेल रोड ड्राइव्ह असेल किंवा चेन ड्रायव्ह असेल किंवा गियर ड्रायव्ह असेल या प्रत्येक ड्रायव्हचा आपण यूज करतो तर प्रत्येक ड्राईव्हचा काही तर ॲडव्हान्ट आणि काय तर डिस डिसएडव्हांटेज असणार आहे ते आपण फुडं फुडं बघणार आहे तर टाईप्स ऑफ ड्राईव्ह कुठले कुठले आहेत बघा तर फर्स्ट वन असणार आहे बेल्ट ड्राईव्ह सेकंड वन आहे चेन ड्राईव्ह थर्ड ओन आहे रोप ड्राईव्ह आणि फोर्थ ओन आहे गियर ड्राईव्ह तर फर्स्ट ओन आहे बेल्ट ड्राईव्ह तर बघा बेल्ट इज यूज फॉर ट्रान्समिशन ऑफ पॉवर फ्रॉम वन शाफ्ट टू अनादर वेन द डिस्टन्स बिटवीन द शाफ्ट इज अप टू द एट मीटर्स म्हणजे काय जर डिस्टन्स दोन शाफ्ट मधलं आठ मीटर असेल तर आपण काय यूज करतो बेल्ट ड्राइव यूज करतो पुलिस आर माउंटेड ऑन द शाफ्ट अँड द कंटिन्युअस बेल्ट ऑर रोप इज पासड ओवर देम म्हणजे काय असणार आहे जो पुलीज यूज करतात बेल्ड ड्राईव्हमध्ये त्या पुलीजवरून काय केलेलं असणार आहे बेल्ट पास केलेला असणार आहे त्यामुळे एका शापची पॉवर ही दुसऱ्या शापला काय केली जाणार आहे ट्रान्सफर केली जाणार आहे सेकंड वन आहे चेन ड्राईव्ह चेन ड्रायव्ह म्हणजे काय टू अवॉइड द स्लिपिंग फिनोमिनन ऑकर इन द बेल्ट अँड रोप चेन ड्राईव्ह इज यूज्ड चेन ड्रायव्ह इज अ पॉझिटिव्ह ड्रायव्ह अँड स्प्रॉेट्स आर यज्ड म्हणजे काय असणार आहे तर चेन ड्राईव्हमध्ये काय यूज केलेलं असतात तर चेन एकमेकाला कनेक्ट करून किंवा लॉक्स छोटे छोटे एकमेकाला कनेक्ट करून त्याची चेन तयार केली जाते आणि ती चेन काय केली जाते तर स्प्रॉकेटवर माउंट केली जाते आणि त्यामुळं का होते एक्स प्रॉकेट रोटेट झालं की ती चेन ती त्याची पावर दुसऱ्याच प्रॉकेटला ट्रान्सफर करणार आहे चेन ड्राईव्ह हो हा पॉझिटिव्ह ड्राय असणार कारण की का चेन हे स्लीप होण्याची चान्सेस फार कमी असणार आहे पण काय डिसएडव्ह्टेज आहे की चेन ड्राईव्हला ल्युब्रिकेशन करा लागतं ल्युब्रिकेशन केलं नाही तर चेन ड्राइव इफेक्टिव्ह वर्क होणार नाही नेक्स्ट थर्ड वन आहे रोप ड्राईव्ह रोप ड्राईव्ह म्हणजे बघा तर रोप ड्राईव्ह आर वाईडली युजड वेन अ लार्ज अमाऊंट ऑफ power इज टू बी ट्रान्समिटेड फ्रॉम वन शॉप pulley टू another ओवर अ कन्सिडरेबल डिस्टन्स इट इज अ सर्क्युलर इन क्रॉस सेक्शन म्हणजे रोप ड्राईव्ह म्हणजे काय जर आपल्याला पॉवर लार्ज डिस्टन्स ट्रान्सफर करायचे असेल म्हणजे एका डिस्टन्स पासून दुसऱ्या डिस्टन्स जे डिस्टन्स लांब असेल त्या ते, ठिकाणी आपण कुठला ड्राइव्ह यूज करणार आहे रोप ड्राइव्ह यूज करणार आहे त्याचा क्रॉस सेक्शन रोपचा सगळ्यांना माहीत आहे कुठला क्रॉस सेक्शन असणार आहे तर सर्क्युलर क्रॉस सेक्शन असणार आहे आणि फोर्थ वन आहे गेअर ड्राईव्ह तर इट इज अ पॉझिटिव्ह ड्राईव्ह अँड युजड फॉर ट्रान्समिशन व्हेअर द डिस्टन्स बिटवीन द शाफ्ट इज स्मॉल गेअर ड्राईव्ह कधी यूज करणार आहे तर दोन शाफ्ट जे असतील ते एकमेकांच्या जवळ असतील त्या दोघांमधलं डिस्टन्स एकदम कमी असेल आणि आपल्याला पॉवर मॅक्झिमम ट्रान्सफर करायची असेल तर आपण कुठला ड्राईव्ह यूज करणार आहे गेअर ड्राईव्ह यूज करणार आहे तर अशा प्रकारे हे चार ड्राईव्ह असणार आहेत ते आपण ॲप्लिकेशननुसार यूज करतो बेल्ट ड्रायव्हर बघा द बेल्ट्स आर क्लासिफाईड ॲज म्हणजे बेल्टचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं फर्स्ट वन असणार आहे फ्लॅट बेल्ट तर बघा द फ्लॅट बेल्ट आर यूज ऑन अ फ्लॅट पुली अँड द डिस्टन्स बिट्वीन द पुलीज आर नॉट मोर देन एट मीटर्स इट इज रेक्टँग्युलर इन क्रॉस सेक्शन अँड इट इज यूज्ड इन प्रॅक्टिस अँड फ्लोर मिल्स तर बघा इथं फिगरमध्ये तुम्हाला हा दिसत असेल फ्लॅट बेल्ट असणार आहे इट इज यूज्ड ऑन अ फ्लॅट पुली म्हणजे ही जी पुली असणार ती फ्लॅट पुली असणार आहे आणि त्याच्यावर हा फ्लॅट बेल्ट माउंट केलेला हा क्रॉस सेक्शन आहे म्हणजे बेल्ट तुम्हाला इथं कट करून दाखवलेला आहे आणि हा कधी यूज केला जातो हो तर दोन ज्या शार्ट असतील त्याच्यामधलं डिस्टन्स जर आठ मीटर असेल तर आपण फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह यूज करतो नेक्स्ट सेकंड वन आहे व्ही बेल्ट ड्राईव्ह बघा दीज आर यूज्ड फॉर मॉडरेट अमाऊंट ऑफ पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्टन्स बिटवीन द पुली इज व्हेरी स्मॉल इट इज स्ट्रॅपॅझोडल इन क्रॉस सेक्शन अँड द अँगल ऑफ ग्रुप पुली इज थर्टी टू फोर्टी डिग्री इथं सेकंड फिगरमध्ये बी फिगरमध्ये तुम्हाला व्ही बेल्ट ड्राईव्ह दिसत असेल ही जी पुली असणार आहे ही व्ही शेपमध्ये असणार आहे आणि हा बेल्टचा जो शेप असणार तो कुठला असणार तर ट्रॅपॅझोडल टाइप हा शेप असणार आहे आणि या प्रकारचा बेल्ट ड्राईव्ह कुठे यूज करतात तर दोन पुलीजमधला डिस्टन्स एकदम कमी असेल तर आपण हा व्ही बेल्ट ड्राईव्ह यूज करतो अँड थर्ड वन आहे रोप ड्राईव्ह रोप ड्राईव्ह इज युजड व्हेअर अ लार्ज अमाऊंट ऑफ पॉवर ट्रान्समिशन इज यूज्ड इट इज यूज व्हेअर द डिस्टन्स बिट्वीन टू पुलीज आर मोर देन एट मीटर्स रोप ड्राइव सगळ्यांना माहिती आहे रोप म्हणजे काय असणार आहे सर्क्युलर क्रॉस सेक्शन असणार आहे आणि ही पुल्ली असणार आहे आणि रोप ड्राइव कधी यूज करतो जर दोन शार्टमधलं डिस्टन्स आठ मीटरपेक्षा जास्त असेल आणि आपल्याला तिथं पॉवर ट्रान्सफर करायची असेल तर आपण त्या ठिकाणी रोप ड्राईव्ह यूज करतो नेक्स्ट आहे मटेरियल ऑफ अ बेल्ट तर बेल्टसाठी कुठलं मटेरियल यूज करतात बघा द युज्युअल मटेरियल्स यूज्ड इन द बेल्ट इज अ पॉलिस्टर लेदर ओक टॅन टॅनड आर्मिड लेदर क्रोम टॅनडं रबर बलाटा कॅनवास एक्सेट्रा म्हणजे ही जी मटेरियल्स असणार आहेत ही सगळी मटेरियल आपण बेल्टसाठी यूज करू शकतो नेक्स्ट वन आहे पॉईंट सिलेक्शन ऑफ अ बेल्ट ड्राईव्ह तर जो बेल्ट ड्राइव आपण सिलेक्ट करणार आहे तो कुठल्या पॉईंट्सवर डिपेंड असणार आहे तर फर्स्ट वन आहे स्पीड ऑफ अ ड्रायव्हिंग अँड ड्रिवन शाफ्ट म्हणजे जी ड्रायविंग शाफ्ट असेल आणि ड्रिवन शार्प्ट असेल ले। याचा आपल्याला स्पीड किती पाहिजे त्यावर आपण टाईप्स ऑफ बेल्ट सिलेक्ट करू शकतो नेक्स्ट वन आहे स्पीड रिडक्शन रेशो तर स्पीड रिडक्शन रेशो काय असणार आहे ते आपण पुढं स्टडी करणार आहे आणि त्याच्यावर सिलेक्शन ऑफ बेल्टर ड्राईव्ह डिपेंड असणार आहे थर्ड वन आहे पॉवर टू बी ट्रान्समिटेड म्हणजे किती अमाऊंट ऑफ पावर आपल्याला ट्रान्सफर करायचे त्यावर पण बेल्ट ड्राईव्ह सिलेक्ट केला जाणार आहे फोर्थ वन आहे सेंटर डिस्टन्स बिटवीन द शाप म्हणजे दोन शापचं जे डिस्टन्स असणार आहे त्यावर पण आपण बेल्टर ड्राईव्ह सिलेक्ट करतो नेक्स्ट वन आहे स्पेस अवेलेबिलिटी म्हणजे किती स्पेस अवेलेबल आहे आणि त्यावर कुठल्या टाईपचं आपल्याला बेल्टर ड्राईव्ह सिलेक्ट करायचं आहे ते आपण स्टडी करू शकतो किंवा सिलेक्ट करू शकतो आणि नेक्स्ट ओन आहे शार्प्ट लेआउट म्हणजे जी शाफ्ट असणार आहे त्या चा लेआउट तर हे जे पॉईंट्स आहेत या सहा पॉईंट्स वर काय असणार आहे तर कुठल्या प्रकारचा आपल्याला बेल्ट ड्राइव्ह सिलेक्ट करायचं आहे ते आपण करू शकतो नेक्स्ट ओन आहे टाइप्स ऑफ अ बेल्ट ड्राइव्ह आता बेल्ट ड्राईव्ह चे जनरल तीन टाइप्स आहेत ओपन बेल्ट ड्राइव्ह क्रॉस बेल्ट ड्राईव्ह आणि कंपाउंड बेल्ट ड्राईव्ह तर त्यातला फर्स्ट बघा ओपन बेल्ट ड्राइव्ह

आणि या दोन्ही पुली काय असणार आहेत तर एकाच डायरेक्शनमध्ये रोटेट होतात म्हणजे जर ही पुली क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर ही दुसरी पुली पण काय होणार आहे क्लॉकवाईजच रोटेट होणार आणि या दोन पुलीवरून हा बेल्ट तुम्हाला पास केलेला इथं दिसत असेल ही जी अप्पर साईड असणार आहे या अप्पर साईडला काय म्हणतात तर स्लॅक साईड म्हणतात कारण की काय ह्याच्यामध्ये टेन्शन कमी असणार आहे आणि जी लोअर साईड असणार आहे या लोअर साईडला काय म्हणतात तर टाईट साईड म्हणतात कारण की काय याच्यामध्ये टेन्शन जास्त असणार आहे आणि ही अरेंजमेंट कधी यूज करतात तर दोन शार्प तुमच्या एकाच डायरेक्शनमध्ये रोटेट होत असतील तर त्या ठिकाणी आपण ओपन बेल्ट ड्राईव्ह ही अरेंजमेंट यूज करू शकतो हा त्याचा टॉप व्ह्यू तुम्हाला इथं दिसत असेल नेक्स्ट सेकंड वन आहे क्रॉस बेल्ट ड्राईव्ह तर बघा दिस टाईप ऑफ अ ड्राईव्ह इज यूज्ड विथ द शार्प्ट अरेंजमेंट पॅरल अँड रोटेटिंग इन अपोजिट डायरेक्शन इन दिस टाईप ड्रायव्हर पुल्स पुल पुली पुल्स द बेल्ट फ्रॉम वन साइड अँड डिलिव्हर्स इट टू द अदर साईड हिअर ॲट द पॉईंट ऑफ क्रॉसिंग द बेल्ट एक्सपी एक्सेसिव्ह विअर अँड इयर ऑकर ड्यू टू इट्स रबिंग फ्रिक्शन तर आता बघा जर आपल्याला एक शापची पुली क्लॉकवाईज रोटेट होत असेल आणि दुसरी जर अँटी क्लॉक रोटेट होत असेल किंवा वाईस वर्ष रोटेट होत असेल तर आपण त्या ठिकाणी कुठला बेल्ड्रा यूज करणार आहे तर क्रॉस बेल्ट ड्राईव्ह यूज करणार आहे म्हणजे काय एक शाफ्ट जर क्लॉकवाईज रोटेट होत असेल आणि दुसरी शाफ्ट जर अँटी क्लॉकवाईज रोटेट करायची असेल तर आपण त्या ठिकाणी कुठला बेल्ड्रा यूज करणार आहे कॉ क्रॉस बेल्ट ड्राईव्ह ही जी तुम्हाला एल एम ही साईड दिसते या साईडला काय म्हणायचं स्लॅक साईड आणि क्यू आर ही जी साईड दिसते त्याला काय म्हणणार तुम्ही टाईट साईड दिसते फक्त याचा एक डिसएडव्हान्टेज काय तर पॉईंट ऑफ क्रॉसिंग म्हणजे इथं जर बघितला तर इथं दोन बेल्ट एकमेकाला क्रॉस होतात त्यामुळे इथं रबिंग ॲक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि त्यामुळे काय होणार आहे तर बेल्टचं वेअर अँड टिअर होण्याचे चान्सेस जास्त आहेत हा एच एक त्याचा डिसएडव्हानेज आहे आणि जर टॉप व्यूमध्ये बघितला तर क्रॉस बेल्डर तुम्हाला या टाईपमध्ये दिसणार आहे थर्ड वन आहे तो कुठला आहे तर कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह बघा दिस टाईप ऑफ अ ड्राईव्ह इज युजड व्हेन द पावर इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन शाप्ट टू अनदर थ्रू अ नंबर ऑफ पुलीज ॲज द डिस्टन्स बिट्वीन द इनपुट अँड आउटपुट शाफ्ट इज व्हेरी लार्ज तर बघा ही असणार आहे तुमची ड्रायवर पुली आणि ही असणार आहे ड्रिवन पुली या दोघांमध्ये जर डिस्टन्स एकदम जास्त असेल तर आपण डिरेक्टली बेल्ट असा कनेक्ट केला तर काय होणार आहे तो बेल्ट नीट पावर ट्रान्सफर करू शकणार नाही किंवा स्लीप होण्याचे चान्सेस जात असणार त्यामुळे त्याच्यासाठी काय केलं जातं इथे एक इंटरमिडिएट पुल्ली प्लेस केली जाते आणि त्यावर काय केलं जातं तर इथं एक बेल्ट पू असा बेल्ट पु ठेवला जाणार आहे आणि या ठिकाणी असा दुसरा बेल्ट इथं ठेवला जाणार आणि त्यामुळे काय होणार आहे जो तुमची पुल्ली नंबर वन असणार आहे त्या पुली नंबर वनची पावर पुल्ली नंबर फोरला ट्रान्सफर केली जाणार आहे तर इथं तुम्हाला हा टॉप व्यू दिसत असेल म्हणजे ही असणार आहे पुली नंबर वन तुमची ही असणार आहे पुली नंबर टू आणि या दोन आहेत त्या इंटरमिडिएट पुली असणार पुली नंबर टू आणि पुली नंबर थ्री तर अशा प्रकारे हा कंपाऊंड बिल्डर यूज केला जाणार आहे कंपाऊंड बिल्डर कधी यूज केला जातो तर दोन पुलीजमधलं डिस्टन्स एकदम जास्त असेल आणि आपण त्या ठिकाणी एक सिंगल बेल्ट यूज करू शकत नाही तर त्यावेळी काय केलं जाणार आहे मध्ये इंटरमिडिएट पुली यूज केली जाते आणि त्यामुळं काय असणार आहे जी स्टार्टिंग पुलीची पॉवर असणार आहे ती एंड पुलीला ट्रान्सफर केले जाणार आहे तर अशा प्रकारे हा कंपाऊंड बेल्ट ड्राईव्ह यूज केला जाणार आहे तर असे हे जे तीन बेल्टचे ड्राईव टाईप्स आहेत ते आपण इथं स्टडी केलेले आहेत